अभ्यासात मन नाहीये लागत, फोकस नाहीये होत, कॉन्सन्ट्रेशन नाहीये होत, हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो. मित्रांनो, सगळ्यात आधी तर तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की अभ्यास ही फक्त रट्टा मारून होणारी गोष्ट नाहीये. अभ्यास करण्यासाठी, अभ्यास होण्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग लागते, काही ट्रिक्स लागतात, आणि कळत न कळत त्या ट्रिक्स टॉपर मुलं कुठे ना कुठे फॉलो करत असतात. त्यामुळे त्यांना परीक्षेत नेहमी चांगले मार्क्स मिळतात. आपल्या क्लासमध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या फ्रेंड्समध्ये असे बरेच मुलं असतात की जे खूप कमी अभ्यास करतात आणि तरीही त्यांना खूप चांगले मार्क्स मिळतात. मग आपण विचार करतो की माझ्यासोबत असं का होत नाही, मी तर खूप अभ्यास करतो तरीही मला चांगले मार्क्स मिळत नाही. आणि ते मुलं तर थोडासाच अभ्यास करतात तरीही त्यांना खूप चांगले मार्क्स मिळतात. असं यामुळे होतं कारण ते मुलं एका प्लॅनिंगने अभ्यास करतात, ते मुलं काही ट्रिक्स फॉलो करतात. त्यामुळे त्यांचा कमी वेळातही खूप जास्त आणि चांगला अभ्यास होत असतो. मी आज तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगणार आहे ज्यांच्या मदतीने तुमचा अभ्यास खूप जास्त चांगला होईल, फास्ट होईल, आणि तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स सुद्धा मिळतील. चला तर मग सुरू करूया. पहिली ट्रिक, कन्सिस्टन्सी. मित्रांनो, आपल्याला अभ्यासाची आठवण केव्हा येते माहितीये? तुम्हाला अभ्यासाची आठवण केव्हा येते? ज्यावेळी पाणी तुमच्या गळ्यापर्यंत आलेलं असतं. म्हणजे काय? म्हणजे ज्यावेळी तुमच्या परीक्षा अगदी जवळ आलेल्या असतात, तुमच्या एक्झामला काही थोडेच दिवस बाकी असतात, तेव्हा तुम्हाला जाग येते. तेव्हा तुम्हाला आठवतं की अरे, माझा खूप जास्त अभ्यास बाकी आहे, मी तर काहीच केलं नाही आहे, मला अजून बरंच काही करायचं आहे, माझं तर सगळंच बाकी आहे. आणि मग त्यावेळी तुम्ही जागे होता, आणि मग त्यावेळी तुम्ही बघता आणि तुमचं बरंच काही बाकी असतं, आणि मग ते सगळं बघून तुम्हाला खूप जास्त प्रेशर येतं, तुम्हाला खूप जास्त टेन्शन येतं की इतकुशा दिवसात मी इतकं सारं कसं कम्प्लीट करू शकतो. म्हणजे टॉपर्सचं जेव्हा पहिल्या दुसऱ्यांदा रिव्हिजन चालू असतं, त्यावेळी तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता, मग कसं काय तुम्ही टॉप करणार? मित्रांनो, हीच तुमची सगळ्यात मोठी चुकी आहे. टॉपर्स काय करतात माहिती आहे? ते काही वेगळं करत नाही. ते फक्त इतकंच करतात की ज्यावेळी एखादं चॅप्टर, एखादा टॉपिक तुमच्या क्लासमध्ये, कॉलेजमध्ये शिकवला जात असेल, त्यावेळी ते त्याकडे नीट लक्ष देतात, तो टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करतात, आणि तिथून गेल्यानंतर रोजचं रोज जे काही शिकवलं असेल ना, त्याची ते रोज रिव्हिजन करतात. ते रोज बघतात की आज आपण काय शिकलो आहे, आणि रोजचं शिकवलेलं रोजच बघितल्यामुळे त्यांना ते त्याच दिवशी लक्षात राहून जातं. आणि मग ज्यावेळी एक्झाम जवळ येते, त्यावेळी त्यांना ते लगेचच आठवतं की अरे, हे तर आम्हाला त्या दिवशी असं शिकवलं होतं आणि मी याची अशी अशी रिव्हिजन केली होती. मग त्यांना ते सगळं काही लगेच आठवतं आणि त्यांना अभ्यास करायला फारशी काही मेहनत लागत नाही, कारण ती कन्सेप्ट त्यांची आधीच क्लिअर झालेली असते, ते त्यांनी आधीच समजून घेतलेलं असतं, त्याबद्दल त्यांनी आधीच थोडासा अभ्यास केलेला असतो. पण तुमचं काय? तुमचं तसं नसतं. तुम्ही ज्यावेळी तो टॉपिक शिकवला जातो त्यावेळी लक्ष देता की नाही काय माहिती. ठीक आहे, तुम्ही लक्ष देत असाल, ज्यावेळी शिकवलं जात असेल त्यावेळी तुम्ही नीट लक्ष देत असाल, पण तुम्हाला त्यानंतर, तुम्ही ज्यावेळी घरी जाता, त्यावेळी ते एकदा बघायचं आहे की आपण काय शिकलोय. जर तुम्ही तुम्हाला जे शिकवलं आहे ते घरी जाऊन एकदा परत बघितलं ना, तर ते तुमच्या पूर्णपणे डोक्यात बसून जातं, ते तुमच्या कधीही डोक्यातून जात नाही आणि ते तुम्हाला नेहमी लक्षात राहतं. म्हणजे टॉपर मुलं जास्त अभ्यास करत नाही, पण ते रेग्युलर अभ्यास करतात, ते कन्सिस्टंट असतात, त्यामुळे त्यांचं सगळं काही लक्षात राहतं आणि त्यामुळेच त्यांना त्यांचे एक्झाम्स खूप छान जातात. म्हणून तुम्हालाही आतापासून तसंच करायचं. ट्रिक नंबर 2, जो टॉपिक, जे चॅप्टर तुम्हाला समजलं नसेल ना, ते तुमच्या मित्रांबरोबर डिस्कस करा. तुमचा एखादा असा कुठला तरी मित्र असतो जो खूप हुशार असतो, ज्याला एखाद्या सब्जेक्टमध्ये खूप जास्त चांगले मार्क्स मिळतात, जो एखाद्या सब्जेक्टमध्ये मास्टर असतो, मग तुम्ही तो सब्जेक्ट तुमच्या मित्राकडून शिकू शकता. तुमच्या मित्राबरोबर डिस्कस करून तो तुम्हाला लगेचच लक्षात राहील, कारण ज्या गोष्टी आपण आपल्या मित्रांसोबत बोलतो ना, त्या गोष्टी आपल्या लवकर लक्षात राहतात आणि त्या गोष्टी आपण विसरत सुद्धा नाही. म्हणून जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बसून अभ्यास केला ना, तर तो अभ्यास तुमच्या जास्त लक्षात राहील आणि तुम्हाला अभ्यास करताना मजाही येईल, तुम्हाला अभ्यास करावासाही वाटेल. म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांसोबत अभ्यास करू शकता आणि तुम्ही ज्याही टॉपिकचा अभ्यास करताय तो टॉपिक एकमेकांशी डिस्कस करू शकता, जेणेकरून तो टॉपिक तुम्ही नंतर कधीच विसरणार नाही. पण लक्षात ठेवा, कमी मित्रांमध्ये अभ्यास करा, एक दोन मित्रांमध्ये अभ्यास करा, जास्त मित्रांमध्ये बसू नका, नाहीतर तुमचा अभ्यासाचा टॉपिक दूरच राहून जाईल आणि दुसरेच टॉपिक चालू होऊन जातील. ट्रिक नंबर 3, मेडिटेशन. ही किती पॉवरफुल गोष्ट आहे हे तुम्हाला तेव्हाच कळेल ज्यावेळी तुम्ही मेडिटेशन कराल. मित्रांनो, मेडिटेशनमुळे आपला फोकस, मनाची स्टॅबिलिटी, कॉन्सन्ट्रेशन हे एका वेगळ्याच लेवलवर इम्प्रूव्ह होत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त अभ्यासातच नाही तर इतर कामांमध्ये सुद्धा खूप जास्त मदत करतात. ट्रिक नंबर 4, यूज 40 मिनिट्स रिवॉर्ड टेक्निक. मित्रांनो, आपण बऱ्याचदा एकाच टॉपिकला खूप वेळापर्यंत धरून बसतो, त्याच टॉपिकला रटत राहतो आणि मग तो टॉपिक झाल्यानंतर आपण लगेचच दुसरा टॉपिक करतो आणि यामुळे काय होतं, आपला दुसरा टॉपिकही नीट लक्षात राहत नाही आणि पहिलाही राहत नाही.
मग तुम्हाला काय करायचंय? जसंही आता समजा तुम्ही एखाद्या टॉपिकचा अभ्यास करताय, एखादा टॉपिक समजून घेताय, मग जसंही 40 मिनिट झाले ना, त्यानंतर तुम्हाला एक ब्रेक घ्यायचा, 5 ते 7 मिनिटाचा ब्रेक, आणि या ब्रेकमध्ये तुम्हाला मोबाईल खेळायचा नाहीये. तुम्ही घरामध्ये फिरू शकता, पाणी पिऊ शकता, शांत बसून राहू शकता, असं काहीतरी करायचंय. असं केल्यामुळे काय होईल, तुम्हाला थोडा ब्रेक मिळेल, तुमच्या माइंडला, तुमच्या मनाला थोडा ब्रेक मिळेल, आणि त्यामुळे पुढचा टॉपिक करतानाही तुमचं मन विचलित होणार नाही, आणि तुम्हाला असंही फील होणार नाही की मी खूप वेळ अभ्यासाला बसलोय, मी केव्हापासून अभ्यास करतोय, म्हणून मला कंटाळा येतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात येणारच नाहीत, आणि तुमचं मन आधीपेक्षा खूप चांगलं लागेल अभ्यासात, कारण तुमच्या मनाला माहिती असेल की 40 मिनिटानंतर मला अजून एक ब्रेक घ्यायचा आहे. ट्रिक नंबर 5, नो युअर बेस्ट टाइम फॉर स्टडी. मित्रांनो, आपल्याला बरेच जण सांगतात की सकाळी अभ्यास केला पाहिजे, सकाळी खूप जास्त चांगला अभ्यास होतो, सकाळी आपल्या अभ्यासात मन लागतं, सकाळी आपल्याला डिस्टर्ब होत नाही, असं बरंच काही तुम्ही ऐकलं असेल, आणि ते खरं सुद्धा आहे. सकाळी आपला खूप जास्त चांगला अभ्यास होत असतो, पण बऱ्याच जणांचं काय असतं, बऱ्याच जणांकडनं सकाळी लवकर उठलंच जात नाही, आणि मग उठलं जात नाही त्यामुळे ते कसे तरी उठतात, आणि मग कसे तरी उठल्यामुळे त्यांचं तेच असतं की अरे मी थोडं झोपायला हवं होतं, काहींना तर झोपच लागत असते, आणि त्यामुळे त्यांचा सकाळीही नीट अभ्यास नाही होत. आणि म्हणून जर तुमचाही तसा प्रॉब्लेम असेल ना, तर काही गरज नाहीये सकाळी लवकर उठण्याची. तुमचं जेव्हाही अभ्यासात मन लागणार असेल ना, तेव्हा अभ्यासाला बसा, तेव्हा अभ्यासाची सुरुवात करा. ज्यावेळी तुम्ही मेंटली रेडी असाल ना अभ्यास करायला, त्यावेळी अभ्यास करा. ज्यावेळी तुमचं मन लागणार असेल, ज्यावेळी तुम्हाला स्वतःहून वाटत असेल ना अभ्यासाला बसावं, त्यावेळी अभ्यासाला बसा, आणि तोच वेळ तुमच्या अभ्यासासाठी ठरवा. रोज त्याच वेळी अभ्यासाला बसत जा. आणि जर सकाळी तुमच्याकडून उठलं जात असेल तर विषयच नाहीये, सकाळी उठून अभ्यास करा. पण सकाळी होत नसेल तर तुमच्याने जेव्हा होत असेल तेव्हा करा. ट्रिक नंबर 6, तुमचा इंटरेस्ट निर्माण करा, तुमचा इंटरेस्ट तयार करा. मित्रांनो, एखादी गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने त्याच वेळी करतो ज्यावेळी त्या गोष्टीमध्ये आपला इंटरेस्ट असेल, ज्यावेळी ती गोष्ट आपल्याला आवडत असेल. आणि आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट केव्हा येतो, ज्यावेळी ती गोष्ट आपल्याला समजत असेल, ज्यावेळी ती गोष्ट आपल्याला येत असेल. आणि आपल्याला एखादी गोष्ट केव्हा कळायला लागेल, आपल्याला एखादी गोष्ट केव्हा समजेल, ज्यावेळी आपण रट्टा मारणं सोडून ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणून रट्टा मारणं सोडून द्या आणि कन्सेप्ट समजून घ्या. जर तुम्ही रट्टा मारत असाल ना, तर ते तुम्ही नंतर विसरून जाता, ते तुमच्या नंतर काहीच लक्षात राहत नाही. पण जर तुम्ही कन्सेप्ट समजून घेतली ना, तर तो टॉपिक तुम्ही कधीच नाही विसरू शकत. ट्रिक नंबर 8, यूज मायक्रो नोट्स. मित्रांनो, जितकंही आपण वाचतो ना, ते जसंच्या तसं आपल्या कधीही लक्षात राहत नाही. अकॉर्डिंग टू सायन्स, आपण जेही काही वाचतो ना, त्यापैकी आपल्या 10% आपल्या लक्षात राहतो, आणि ज्यावेळी आपण काही वाचतो, त्याला लिहितो, त्यावेळी ती गोष्ट आपल्या 70% लक्षात राहायला लागते. म्हणून तुम्ही जोही कुठला टॉपिक वाचताय ना, तो जोरात वाचा, जेणेकरून तो तुम्हाला ऐकायलाही येईल. आणि तो टॉपिक वाचून झाल्यानंतर तुम्ही जेही काही वाचलंय ना, तुम्हाला त्या टॉपिकमधलं जेही काही समजलं असेल आणि त्या टॉपिकमधलं जे जे काही इम्पॉर्टंट असेल ते नोट करून घ्या. असं सगळं काही एकाच नोटबुकमध्ये लिहा, म्हणजे ज्यावेळी तुमची एक्झाम असेल त्यावेळी तुम्ही ते वाचून तुमची रिव्हिजन करू शकता. ट्रिक नंबर 8, नो द पॉवर ऑफ पॉवर नॅप. मित्रांनो, आपली बॉडी काही मशीन नाहीये जी न थकता काम करत राहील, जी थकणारच नाही, जिला झोपच येणार नाही. म्हणून जेव्हाही अभ्यास करताना तुमची लास्ट स्टेज येऊन जाईल ना, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल ना की यापुढे माझ्याने आता होऊच शकत नाही, मला खूप कंटाळा आलाय, मला खूप झोप लागते, त्यावेळी सगळे विचार सोडून द्या आणि 40 ते 45 मिनिटासाठी अलार्म लावून झोपून जा, जेणेकरून तुमचा माइंड रिफ्रेश होऊन जाईल. खूप जण या गोष्टीला इग्नोर करतात, पण विदाउट एनर्जी, विदाउट फोकस काम करण्यापेक्षा चांगलं आहे तुम्ही थोडा मोठा ब्रेक घेऊन घ्या, जेणेकरून नंतर तुम्ही पूर्ण एनर्जीने, पूर्ण फोकसने काम करू शकता. मित्रांनो, या सगळ्या ट्रिक्स किंवा यातली कोणती ना कोणती ट्रिक तरी तुमच्या नक्कीच खूप जास्त कामाची आहे, म्हणून यांना फॉलो करा. तुम्हाला नक्कीच यांची अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मदत होईल.